नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमधून महाराष्ट्रात बी एड अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया जी राबवली जाते त्याविषयीची माहिती मी आपल्याशी शेअर करणार आहे या व्हिडिओमधील बी एड संदर्भातील माहिती फक्त आपल्याला एकूण प्रक्रियेचा अंदाज यावा यासाठी बनवलेली आहे अचूक माहितीसाठी आपण शासनाच्या संबंधित वेबसाईटला व्हिजिट द्या ही आपल्याला नम्र विनंती बी एड ॲडमिशनच्या संदर्भात आपण वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला काही वेगवेगळे कोर्सेस दिसतील एक आहे बी एड आणि बी एड ई एल सी टी हा कोर्स दोन वर्षांचा आहे आणि तो आपल्याला बी ए बी एस सी बी कॉम ग्रॅज्युएशन नंतर करता येतो बी एड स्पेशल एज्युकेशन हा सुद्धा दोन वर्षाचा कोर्स आहे तो सुद्धा ग्रॅज्युएशन नंतर करता येतो बी ए बी एड हा कोर्स चार वर्षाच्या कालावधीचा आहे आणि तो बारावीच्या परीक्षेनंतर करता येतो हा इंटिग्रेटेड कोर्स आहे तसेच बी एस सी बी एड हा सुद्धा एक इंटिग्रेटेड कोर्स आहे या कोर्सचा कालावधी चार वर्षांचा आहे आणि बारावी सायन्सनंतर हा करता येतो बी एस सी बी एड आणि बी ए बी एड हे चार चार वर्षांचे कोर्सेस आहेत ते पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन डिग्रीप्रमाणे मिळते बी ए आणि बी एड बी एस सी आणि बी एड त्यानंतर अजून एक कोर्स आहे बी एड एम एड तीन वर्षांचा आहे डिग्रीनंतर करता येतो आणि इथे बी एड आणि एम एड दोन्ही मिळून तीन वर्षात पूर्ण करता येतात बी एड हा सेवापूर्व प्रशिक्षणाचा कोर्स आहे हा रेग्युलर बेसिसवर आहे म्हणजे इथे उपस्थिती अनिवार्य असते आणि हा फुल टाइम कोर्स आहे म्हणजे सोमवार ते शनिवार किंवा सोमवार ते शुक्रवार या कालावधीत तो पूर्ण वेळ घेतला जातो महाराष्ट्रामध्ये नववी ते बारावी या वर्गावर अपॉइंट होण्यासाठी बी एड ही डिग्री असणे गरजेचे आहे या बी एड प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये आहेत महाराष्ट्रामध्ये बी एड करायचे असेल तर सीईटी हा एकमेव मार्ग आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस आहेत शासकीय आहेत अनुदानित आहेत विनाअनुदानित आहेत आणि अल्पसंख्याक आहेत या सर्व कॉलेजेससाठी सीई टी ही कंपल्सरी आहे एकच सीई टी होते ती सीई टी ह्या सर्व प्रकारच्या संस्थांसाठी अनिवार्य आहे सीई टी कंपल्सरी आहे ती मराठीतून घेतली जाते आणि इंग्रजीतून घेतली जाते महाराष्ट्रामध्ये बी एडसाठी कोणताही मॅनेजमेंट कोटा नाही ॲडमिशन हे फक्त गुणवत्तेवर घेतलं जाते आणि गुणवत्तेसाठी ई टीचा स्कोअर हा अंतिम मानला जातो सर्व प्रकारची रिझर्वेशनच्या ज्या जी धोरणं आहेत राखीव जागांच्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेत दिलेले ते सर्व पद्धतीचे पालन या प्रक्रियेमध्ये केले जाते आणि ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे याचा सर्वसाधारण कालावधी काय असतो या, का या प्रक्रियेचा तर मार्च एप्रिलमध्ये तारखा डिक्लेअर केल्या जातात पूर्ण प्रक्रियेच्या सीई टीच्या तारखा त्यानंतर एप्रिल, तर एप्रिल मेमध्ये ई टीचे ॲप्लिकेशन भरले जातात ऑनलाईन आणि साधारणतः ई टी ही जून महिन्यात असते शक्यतो ती शनिवारी किंवा रविवारी असते ई टीचा रिझल्ट जुलैमध्ये लागतो त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन भरण्याची मुदत असते आणि प्रत्यक्षात ॲडमिशनचे राऊंड हे ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत चालतात था। यात पूर्ण शेड्यूलमध्ये त्या त्या वर्षाप्रमाणे बदल होत असतात आणि ते बदल शासन आपल्याला कळवत असते पूर्ण प्रक्रिया एका टप्प्यात बघायची असेल तर त्याचे काही मुख्य टप्पे हे आपल्या समोर आहेत आपल्याला शक्य असेल तर आपण याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा सुरुवातीला ऑनलाईन ऍप्लिकेशन टीचे ऍप्लिकेशन ऑनलाईन भरायचे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टीच्या काही दिवस आधी आपल्याला ऍडमिट कार्ड येते ऑनलाईन त्या लॉगिन मधून हे ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे त्यानंतर सीईटी परीक्षा द्यायची सीई टी साठी त्या सेंटरला जावे लागते प्रत्यक्षात तिथे कम्प्युटर सेंटर्स असतात त्या सेंटरला जाऊन त्या ठिकाणी सीईटी द्यावी लागते हे सेंटर तुम्ही दिलेले असते तुम्ही प्राधान्यक्रम दिलेला असतो ज्यावेळेस तुम्ही सीई टी ऍप्लिकेशन फॉर्म भरत असता ऍडमिट कार्ड वर सीईटीची तारीख सीई चे सेंटर यांची माहिती दिलेली असते जे विद्यार्थी मराठी माध्यमाचे त्यांना एकच सीई टी द्यावे लागते फक्त सीई टी द्यावे लागते जे इंग्रजी माध्यमाचे आहेत त्यांच्या सीई टी सोबत ई एस सी टी अजून एक परीक्षा असते ती परीक्षा सुद्धा इंग्रजी माध्यमातून बी एड करणाऱ्यांना द्यावी लागते त्यानंतर काही दिवसांनी सीईटीचा स्कोअर डिक्लेअर केला जातो तो सुद्धा ऑनलाईन केला जातो ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ॲडमिन्स ॲडमिशनसाठीचे फॉर्म भरले जातात ज्यामध्ये कॉलेज प्रेफरन्स द्यायचे असतात ज्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश हवा असेल त्या कॉलेजेसची नावं त्या ठिकाणी असतात त्यातून आपण त्यांचे कोड आपल्या ॲप्लिकेशनमध्ये भरायचे असतात यानंतर शासन एक मेरिट स्कोर मेरिट स्कोर डिक्ले डिक्लेअर करते ऑनलाईन त्यानंतर कॅपचा म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसचा पहिला राऊंडची लिस्ट डिक्लेअर केली जाते या लिस्टमध्ये जर आपलं नाव आलं असेल ही सुद्धा ऑनलाईन केली जाते जर आपलं नाव आलं असेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आपण संबंधित महाविद्यालयात भेट द्या त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण तिथे फी जमा करावी लागते आणि ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण होते जर आपले नाव कोणत्याच महाविद्यालयात लागले नसेल आपल्या मेरिट प्रमाणे तर आपण पुढच्या राऊंडसाठी वाट बघू शकता पुढच्या राऊंडमध्ये त्यावेळेस आपल्याला सूचना येते आपण आपण दिलेले कॉलेज प्रेफरन्स बदलू शकतो यासाठी कोणतेही कट ऑफ अशी काही सिस्टीम या बीएड ऍडमिशन प्रोसेसमध्ये नाही सामान्यपणे तीन राऊंड होतात जे सेंट्रलाइज पद्धतीने होतात आणि चौथा राऊंड होतो शेवटचा राऊंड जो संस्थात्मक राऊंड असतो इन्स्टिट्युशनल राऊंड असतो ज्यामध्ये तुम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयात जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन करावे लागते त्यासाठी तुमचं अॅप्लिकेशन फॉर्म ई टी स्कोअर कार्ड वगैरे बाबत डॉक्युमेंट लागतात आणि मग महाविद्यालयाकडे आलेल्या अर्जांची मेरिट लावून महाविद्यालय ला, त्याप्रमाणे प्रवेश करते ह्या प्रवेशातील ह्या प्र... राऊंडमधील प्रवेशसुद्धा हे मेरिटनेच होतात हा मॅनेजमेंट राऊंड नाही यात यासाठी लागणारी सगळी फी ही फी किंवा सगळे नियम हे पूर्ण ऍडमिशनच्या पहिल्या राऊंडप्रमाणेच प्रमाणेच असतात आपण जेव्हा गुगलमध्ये सर्च करतो बी एड ॲडमिशन म्हणून तर वेगळ्या वेगळ्या साईट्स येतात काही क्लासेसच्या येतात प्रायव्हेट क्लासेसच्या अशा वेगळ्या वेगळ्या साईट्स येतात आपण कोणत्या साईट बघू नये आपण फक्त शासनाच्या साईट चाच अभ्यास करा त्याचीच माहिती घ्या त्यालाच व्हिजिट द्या या वेबसाईट आपण लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तीन महत्त्वाच्या वेबसाईट ह्या बी एड ॲडमिशन प्रोसेसमध्ये असतात पहिली जे सी टी सेल डॉट महासिटी डॉट ओ आर जी ही साईट या साईटवर शासन सुरुवातीला जे काही डेट्स टाकतं तारखा टाकतं ती तारखा ई टीच्या तारखा त्याची सीईटी कधी होणार या सगळ्या तारखा जाहीर ह्या पहिल्या वेबसाईटवरनं केल्या जातात याच पहिल्या वेबसाईटवर लिंक असते तिथे इथे सगळे कोर्सेस असतात त्यातनं मग आपण बी एड सिलेक्ट केल्यानंतर आपण या साईटवर येणार बी एड ई टी इन्फो डॉट महा टी डॉट ओ आर जी या साईटवर आपण सीईटी सी संदर्भात सगळ्या गोष्टी करणार आहोत इथेच आपण ई टीचं ॲप्लिकेशन भरणार ॲडमिट कार्ड इथूनच येणार इथेच आपला टीचा रिझल्ट करणार आहे टी प्रोसेस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला बी एडच्या ऍडमिशनच्या राऊंडसाठी जे ॲप्लिकेशन करायचं असतं त्यासाठी ही वेबसाईट आहे बी एड महाप्रवेश डॉट इन ह्या साइटवर बीएडच्या ऍडमिशनच्या संदर्भातील पुढील सगळे टप्पे यात यावर पूर्ण केले जातात इथे ॲप्लिकेशन केल्यानंतर कोणते महाविद्यालय आपल्याला मिळालेले आहे आप तिथ कुठे आपण ऍडमिशन घेणार आहोत आणि आपलं ॲडमिशन शेवटी पूर्ण होईपर्यंत ह्या वेबसाईटवर ती माहिती आपल्याला मिळत राहते अशा ह्या तीन महत्वाच्या वेबसाईट आहेत ज्याचे मी स्क्रीनशॉट आपल्याला आता दाखवतोय ही पहिली वेबसाईट यावर बघा सर्व पद्धतीचे कोर्सेस महाराष्ट्र शासनाने तर्फे ज्या ज्या ई टी घेतल्या त्या सगळी माहिती इथे आपल्याला दिसते आपण जर आता लागत हायर एज्युकेशन नंतर खाली अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये आल्यानंतर अगदी खाली बॉटमला महाबी एम एच बी एड अँड बी एड ई एल सी टी ट्वेंटी त्वेंटी त्वेंटी ट्वेंटी ही टॅब आहे ह्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण बी एड संदर्भात वेबसाईटवर जाऊ इथे नोटिफिकेशनमध्ये सगळे डिटेल्स असतात डेट्स असतात कुठं एक्सटेन्शन आहे माहिती भरायला ॲप्लिकेशन भरायला कुठं काय सगळे सर्क्युलर या ठिकाणी येतात ही महाराष्ट्र शासनाची सर्व कोर्सेसची सी ई टीची मिळून एकत्र पोर्टल आहे इथे आपण त्या त्या कोर्सवर क्लिक केल्यानंतर पुढच्या आपल्या वेबसाईटवर जातो त्यावर क्लिक केल्यानंतर बी एडवर वर क्लिक केल्यानंतर आपण या साईटवर येतो ही साईट आहे ज्या ठिकाणी सीईटीचे सगळे अर्ज भरले जातात इथेच लॉग इन करून सीईटीचा अर्ज भरावा लागतो या ठिकाणाहून ॲडमिट कार्ड येतं रिझल्टसुद्धा या साईटवर येतो ही साईटवर सीईटी टीचा रिझल्ट डिक्लेअर होईपर्यंत सगळ्या प्रक्रिया या साईटवर होतात आणि साईट ॲडमिशनसाठी बदलते ॲडमिशनसाठी बदल बी एड डॉट महाप्रवेश डॉट इन ही वेबसाईट येते आणि ह्या वेबसाईट वर पुन्हा आपल्याला या ठिकाणी टी स्कोर आणि ऍप्लिकेशनच्या मदतीने रजिस्टर करून या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेसाची सगळी माहिती पुन्हा भरावी लागते ही तिसरी साईट आहे या साईट मधून आपलं ॲडमिशनचे पूर्ण प्रक्रिया इथून पुढे पूर्ण होणार तर ही साईट पण आपण पन लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ती लक्षात ठेवा आता तप्या 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 या पूर्ण प्रक्रियेची एक सविस्तर टप्प्याटप्प्याने माहिती घेऊ या प्रवेश प्रक्रियेमध्ये खालील प्रकारचे आरक्षण असतं पहिलं आरक्षण असतं रिजन वाईज म्हणजे महाराष्ट्रातले जे कॅन्डिडेट आहे महाराष्ट्रातले जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना जास्तीत जास्त जागा ह्या महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी असतात महाराष्ट्र कॅन्डिडेट म्हणजे महाराष्ट्र उमेदवार म्हणजे ज्याचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे किंवा ज्याने किंवा जो रहिवासाने महाराष्ट्रीयन आहे म्हणजे यासाठी आपल्याकडे एकतर डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे अधिवास प्रमाणपत्र रहिवास प्रमाणपत्र किंवा आपला जन्मचा दाखला पाहिजे समजा एखादा एखादा विद्यार्थी मागच्या पाच सात वर्षापासून महाराष्ट्रात आहे आणि तो महाराष्ट्रात शिकत आहे महाराष्ट्रातल्या विद्यापीठातनं त्याने पदवी घेतली आहे पण तो मूळचा दिल्लीचा आहे तर तो विद्यार्थी महाराष्ट्राचा कॅन्डिडेट होऊ शकत नाही त्याने महाराष्ट्रातल्या विद्यापीठात शिक्षण घेतलं म्हणून तो महाराष्ट्र कॅन्डिडेट होत नाही त्यासाठी त्याच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे किंवा तो जन्माने महाराष्ट्रीयन असणं गरजेचं आहे त्यानंतर राहिलेल्या सीट ज्या आहेत त्याच्यामध्ये आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट असतात म्हणजे ओ एम एस आणि अनिवासी भारतीय असतात किंवा विदेशी विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी असतात पण जास्तीत जास्त कोटा हा स्थानिक संसाठी हा राखीव असतो हे एक पहिलं आरक्षण असतं दुसरं आरक्षण असतं या पूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये ते म्हणजे जे काही स्थानिक युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करणारे जे असतील त्यांच्यासाठी जास्तीत जास्त जागा ह्या राखीव असतात समजा तुम्ही पुणे जस्ट विद्यापीठातून डिग्री घेतात आणि तुमची डिग्री जर पुणे विद्यापीठात आहेत आणि तुम्ही जे महाविद्यालय प्रवेशासाठी टाकणार आहात ते सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच असेल तर त्या विद्यापीठासाठी त्या विद्यापीठात डिग्री घेतलेल्यांना प्राधान्य असतं त्यांच्यासाठी आरक्षण असतं म्हणजे तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी ज्या विद्यापीठात आहे त्याच विद्यापीठात तुम्हाला बी एड करायचं असेल तर तिथे तुम्हाला प्राधान्य मिळतं तिथे सुद्धा जास्तीत जास्त जागा ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी असतात पुढचा टप्पा असतो पुढच्या पुढचं आरक्षण त्यात असतं की जे महाराष्ट्रातले विद्यापीठ पण इतर इतर विद्यापीठात ज्यांनी केलेलं आहे उदाहरणार्थ एखाद्याला टिळक शिक्षण महाविद्यालय पुणे येथे प्रवेश घ्यायचा आहे जर त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बी एड केलेलं बी ए केलेला के आहे बीएससी बी कॉम केलेला आहे तर त्याला होम युनिव्हर्सिटी म्हणून त्याला जास्तीत जास्त प्राधान्य मिळेल जर त्याने औरंगाबाद विद्यापीठातून केलेला आहे तर त्याला अदर दॅन होम युनिव्हर्सिटी इन महाराष्ट्र या कोट्यातून प्रवेश मिळेल आणि एखाद्या विद्यार्थी जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत ते सगळ्यांना आपण ओ एम एस युनिव्हर्सिटी असं म्हणून ट्रीट केलं जातं त्यांचा कोटा हा कमी असतो तिसरंच आरक्षण असतं सामाजिक आरक्षण ज्यामध्ये एस सी एसटी ओबीसी जे, जे काही शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे पूर्णप्रमे हा कोटा सांभाळला जातो महिलांसाठी सुद्धा ज्या नियमानुसार ज्या जागा राखीव असतात त्या जागा यात राखीव ठेवल्या जातात त्या कॅटेगरीच्या अंतर्गत असतात हे सर्व प्रकारचे आरक्षण हे फक्त जे ज्यांच्याकडे जे महाराष्ट्राचे रहिवासी महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांच्यासाठीच आहेत जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत त्या सर्वांना ओपन कॅटेगरी म्हणून ट्रीट केलं जात यानंतर अजून एक आरक्षण या प्रवेश प्रक्रियेत असतं ते म्हणजे विषयने आहे म्हणजे आपण ज्या विषयाचे शिक्षक होण्यासाठी प्रवेश करणार आहोत ज्या विषयात आपण पदवी घेतलेली आहे त्या विषयानुसार सुद्धा आरक्षण असतात भाषा गणित विज्ञान सामाजिक विज्ञान ह्या चार विषयांना जास्तीत जास्त जागा राखीव आहेत कारण की हे शालेय विषय आहेत शालेय विषयांचे शिक्षक जास्त तयार व्हावेत म्हणून ह्या विषयांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे याचं जे पर्सेंटेज बघायचं असेल तर आपण ब्रोशर बघा माहितीपत्रक बघा माहिती पुस्तिका बघा बी एड प्रक्रियेची त्यात यांचं पर्सेंटेज दिलेलं असतं खूप कमी पर्सेंटेज हे कॉमर्स लॉ मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स बाकीचे या सगळ्या विषयांना दिलेलं असतं जास्तीत जास्त जागा ह्या राखीव असतात वरील चार शालेय विषयांसाठी आता आपण यापूर्वीचे जे तीन चार आरक्षणाचे प्रकार पाहिलेत ते सर्व प्रकार इथे विषया अंतर्गत दिलेले असतात उदाहरणार्थ लँग्वेजमध्ये समजा जर दहा जागा आहेत तर दहा जागांमधल्या काही जागा जागांमध्ये आपल्याला सामाजिक आरक्षणाप्रमाणे जागा रिझर्व्ह दिसतील शिवाय आपल्याला त्यात होम युनिव्हर्सिटी आउट ऑफ होम युनिव्हर्सिटी जागा रिझर्व्ह दिसतील शिवाय महाराष्ट्र कॅन्डिडेट आणि आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट असे रिझर्व्ह दिसतील म्हणजे त्या दहा जागा जर असतील तर दहा जागा या पद्धतीने विभागून केल्या जातात सगळं जे आरक्षण आहे ते विषयानुसार मेरिट प्रमाणे लागतं विषयानुसार मेरिट प्रमाणे लागतं म्हणजे प्रत्येक महाविद्यालयामध्ये कोणत्या विषयाची किती जागा आहेत याची नोंद करून याची गणना करून मग त्या विषयानुसार त्या महाविद्यालयामध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा असतील कोणत्या युनिव्हर्सिटीसाठी किती जागा असतील असं खूप संकीर्ण असं हे गुंतागुंतीचं अंकशास्त्र असतं बीएड साठी महाराष्ट्रात प्रवेश प्रक्रियेसाठी पात्रता काय आहे तर आपली पदवीधर असावेत किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला असावा पन्नास टक्के सहित त्याला पन्नास टक्के गुण पाहिजेत पाच जर रिझर्वेशन कॅन्डिडेटसाठी थोडं सवलत असते जी शासनाच्या नियमाप्रमाणे असेल ती जर महाराष्ट्र बाहेरील उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी पंचावन्न टक्क्याची अट आहे जे उमेदवार शेवटच्या वर्षाला अॅपिअर आहे बी ए बी एस सी बी कॉम किंवा अंतिम वर्षाला किंवा एम एम एस सी एम कॉम किंवा कोणते अन्य कोणत्याही अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला आहेत ज्यांची परीक्षा झालेली आहे त्यांचा निकाल अजून आलेला नाही ते विद्यार्थीसुद्धा सी ई साठी ॲप्लिकेशन करू शकतात तशी सोय त्यामध्ये दिलेली असते हे पर्सेंटेज मी सांगतोय हे याप्रमाणे हे खूप मी व्यापकपणे सांगितलेले याच्या अधिक अचूक माहितीसाठी आपण बी एडची माहिती पुस्तिका जरूर बघा सीटी आणि ई एल सी टी ह्या दोन प्रकारच्या परीक्षा प्रवेश प्रवेश परीक्षा या बी एड प्रवेशासाठी असतात सीईटी ही प्रवेश परीक्षा ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून होते ती दोन्ही माध्यमातून बी एड करणाऱ्यांसाठी आवश्यक आहे अनिवार्य आहे त्याच्या जोडीने सी जोडीने सीईटीच्या जोडीने ईएलसीटी सी टी ही सुद्धा एक एक परीक्षा होते ही इंग्रजी भाषेवर आधारित असते ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून बी साठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठीची ही परीक्षा असते म्हणजे ज्या विद्यार्थ्याला मराठीमध्ये मराठीमधून बीएड आहे तो फक्त सीईटी देईल आणि ज्या विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमातून बी एड आहे तो सीईटी सुद्धा देईल आणि ईएलसी टी सुद्धा देईल अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना एक परीक्षा अधिकची आहे जी इंग्रजी भाषे भाषेवर आधारित आहे जी सीईटी होते सीईटी मध्ये मुख्य जो अभ्यासक्रम असतो तो पहिला असतो मानसिक अभियोग्यता असते नंतर सर्वसामान्य स सर्व, ज्ञान असते आणि शिक्षक अभियोग्यता असते असे प्रामुख्याने तीन भाग असतात त्याचं प्रमाण किती हे आपण माहिती पुस्तकात बघा शंभर सी क्यू असतात नव्वद मिनटं वेळ असतो आणि ऑनलाईन मोडमध्ये असतं म्हणजे आपण त्या कंप्युटर समोर असतो तिथे एम सी क्यू आलेले असतात सी टीचं मिडीयम हे मराठी किंवा इंग्रजी हे दोन असतं आणि याला निगेटिव्ह मार्किंग नाही नंतर दुसरी जी परीक्षा ए एल सी टीची ती संपूर्णपणे इंग्रजी भाषेवर आधारित असते इंग्रजी भाषेचे वेगवेगळे जे क्षमतांचे जे वेगवेगळे घटक आहेत त्यावर आधारित एम सी कु असतात हे पन्नास एम सी कु असतात यासाठी वेळ साठ मिनिटं मिळतो माध्यम फक्त इंग्रजी असतं मराठीत नसतं कारण की इंग्रजी माध्यमाच्या बी एडसाठी साठी ही परीक्षा आहे आणि हे ऑनलाईन मोडमध्येच असते आणि हे त्याच दिवशी होते ज्या दिवशी ई टी असते त्याच दिवशी ए एल सी टी होते आणि यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही बीएडच्या प्रवेशासाठी मेरिट स्कोर हा सीईटीचा स्कोर अंतिम असतो सीईटी टीचा जेवढा जास्त स्कोर असेल ते त्याचं मेरिट मानलं जातं पदवीच्या आणि पदव्युत्तर परीक्षांचे कोणतेही अतिरिक्त मार्क गुण दिले जात नाही पण ज्यावेळेस दोन कॅन्डिडेटचा सीईटी स्कोर एक सारखा असतो त्यावेळेस त्यांचे पदव्युत्तर पदवी आणि खाली असं जात जात त्यांचे कोणते मार्क जास्त आहेत या पद्धतीने त्याचं मेरिट ठरवलं जातं पण मेरिटचा या गुणवत्तेचा पहिला निकष निकषा सीईटीचा स्कोर हाच आहे प्रत्यक्ष ऍडमिशनचे राऊंड असतात ज्याला कॅप राऊंड असं म्हणतात म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस राऊंड यातनं ऍडमिशन सुरू होतात सी ई टी ऍप्लिकेशन करण्याची साईट वेगळी आहे आणि ऍडमिशनचे राऊंड साठी ऍप्लिकेशन करण्याची साईट वेगळी मी दोन्ही साईट आपल्याला यादी दाखवलेल्या आहेत या साईटवर आपण आधी आल्यानंतर आपला सी टी स्कोअर कार्ड आणि बाकी सर्व तपशिलाच्या मदतीने इथे ॲप्लिकेशन करावं लागतं त्यानंतर आपले जे काही रिझर्वेशनचे डॉक्युमेंट्स असतील अॅकॅडमिक डॉक्युमेंट्स असतील हे सगळे इथे अपलोड करावं लागतात आणि कॉलेजचे प्रेफरन्स या ठिकाणी टाकावे लागतात किती प्रेफरन्स टाकतात ते सर त्याची माहिती तिथे दिलेली असते कसे भरायचे याची माहिती सुद्धा त्या ठिकाणी दिलेली असते शिवाय याचं एक वेगळं माहितीपत्रक सुद्धा शासन प्रकाशित करत असतं ऍडमिशन राऊंडसाठीची जी मेरिट लिस्ट असते ती ऑनलाईन डिस्प्ले केली जाते आपल्याला ती शासनाच्या वेबसाईटवर बघायला मिळते तसंच ही जी मेरिट लिस्ट तयार केली जाते ती प्रत्येक कॉलेज असते प्रत्येक कॉलेजमध्ये समजा एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये दोन मिडीयमचे वर्ग असतील तर दोन्ही वेगळे वेगळे मेरिट असतं आणि त्यातल्या विषयानुसार किती जागा आहेत त्याप्रमाणे त्याचं रिझर्वेशन केलेलं असतं जर एखाद्या कॅन्डिडेटला पहिल्या प्रवेश पहिल्या राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर ते वेट करू शकतात पुढच्या प्रोसेस साठी असं होतं बऱ्याचदा की दोन राऊंडमध्ये मध्ये नंबर नाही लागत तिसऱ्या मध्ये लागतो तर ते वेट करू शकतात किंवा असं होतं की जे महाविद्यालय आपण अगदी शेवटच्या नंबरला टाकलेला आहे आणि तोच आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला तो बदलून हवा आहे आपल्याला तिथे प्रवेश नको आहे तर आपण वेट करू शकतो तिथे आपण ऍडमिशन न घेण्याचा आपला अधिकार आहे अशा पद्धतीचे कॅपचे तीन राऊंड होतात प्रत्येक राउंड नंतर एक शेड्यूल डिक्लेअर केलं जातं ज्यामध्ये आधी मेरिट लिस्ट लागते त्यानंतर कॅन्डिडेटला मुदत दिली जाते पाच सात दिवसांची प्र याच्यामध्ये प्रवेश पूर्ण निश्चित करायचा त्यानंतर महाविद्यालय ऑनलाईन स्वतःहून अपडेट करतं शासनाला कळवतं कर आमच्याकडे किती ऍडमिशन झाले किती जागा शिल्लक आहेत त्याप्रमाणे शासन पुढची मेरिट लिस्ट लावते पुन्हा आ... कॅन्डिडेटला कळतं कॅन्डिडेट जेवढे ऍडमिशन घेतात असं होतं शंभर टक्के ऍडमिशन घेत नाही आणि ऍडमिशनचे राऊंड हे तीनपर्यंत पर्यंत जातात किंवा त्याच्या पुढेही जातात दरवर्षी त्या त्या पद्धतीने शासन त्यात नियमात बदल करून होतील या पद्धतीने पूर्ण काळजी घेत असते हे तीन राऊंड जे असतात ते ऑनलाईन शासनातर्फे केले जातात चौथा राऊंड असतो संस्थात्मक राऊंड हा सुद्धा मेरिटवर आधारित असतो यामध्ये आपण जे कॅन्डिडेट असेल कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला त्या संबंधित महाविद्यालयात जाऊन तुमचा जो ई टी स्कोर असेल किंवा तुम्ही जे अप्लिकेशन केलं असेल त्याच्या मदतीने ते महाविद्यालयात ॲप्लिकेशन करावं लागतं ते ॲप्लिकेशन आल्यानंतर महाविद्यालय त्यांचं मेरिट लावतं आणि त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन देतं तर हे लक्षात घ्या की हा काही ऍडमिशन कोटा नाही हा मॅनेजमेंट कोटा नाही हा पूर्णपणे ट्रान्सपरंट अशीच पद्धती आहे ही शासनाचाच नियमानुसार होणारी आहे हे ॲडमिशन आहे प्रवेश आहेत यासाठी वेगळी फी नसते यासाठी नियम वेगळे नसतात जे नियम पहिल्या राऊंडला तेच नियम हे इन्स्टिट्युशनल राऊंडला लागू असतात ज्यावेळेस तुमच्या लक्ष ज्यावेळेस तुमचं मेरिट मध्ये नाव असतं त्यावेळेस तुम्ही सर्व आधी त्यातून तुमच्या लॉग इनमध्ये मध्ये जाऊन तुमचं ऍडमिशन लेटर डाउनलोड करून प्रिंट करून घ्यायचं ते प्रिंट लेटर घेऊन आणि ओरिजिनल कागदपत्र घेऊन आपण संबंधित महाविद्यालय विद्यालयाला भेट द्यायची त्या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात तुमचा स्कोअर तुमची कॅटेगरी किंवा तुम्ही जे काही सांगितलेलं होम युनिव्हर्सिटी हे सगळ्या गोष्टी चेक केल्या जाऊन जी माहिती तुम्ही भरली ती खरी असेल की त्याच पद्धतीत तुम्हाला लगेच फीसाठी मुदत दिली जाते आणि ह्या मुदतीत आपण फी भरल्यानंतर आपला प्रवेश निश्चित होतो ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे फार ज्या दिवस दिलेले नसतात ते शेड्यूल दिलेले असतात चार ते सहा दिवस आपल्याला मिळतात महाराष्ट्रामध्ये साधारणतः फी ही कमी जास्त आहे मी जी काही या ठिकाणी सांगतोय हा खूप मी आ अगदी आ अंदाज म्हणून एक आकडा सांगतोय की शासकीय आणि शासकीय आणि अनुदानित जी महाविद्यालय त्यामध्ये साधारणतः वीस ते पंचवीस हजार पर दरवर्षी अशी फी असते आणि जी विनाअनुदानित आहे तिथे पस्तीस ते चाळीस हजार अशी दरवर्षी फीज असते हे आकडे कमी जास्त असू शकतात यासाठी आपण वेबसाईट बघा आणि वेबसाईटवर आणि माहितीपत्रकामध्ये ही माहिती त्या त्यावेळेस दिलेली असते अजून महत्वाची एक सूचना की जी आपल्याला कदाचित अशी वेगळी वाटेल बी एड प्रवेशानंतर आपण जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतात ते आपल्याला महाविद्यालयात जमा करावे लागतात याचं कारण असं आहे की हे सगळे सगळे जे डॉक्युमेंट्स असतात ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे महाराष्ट्र शासनानंतर बघते चेक करतं व्हेरीफाय करते, करते आणि त्यासाठी म्हणून आपल्याला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे शासनाकडे जमा करावं लागतं शासन ला 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 ते सगळे व्हेरीफाय ओरिजिनल केल्यानंतरच ते महाविद्यालयाकडे परत करून मग महाविद्यालय कॅन्डिडेटला ते मिळू शकतात जनरली कॉलेज जे आहे ते पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडनंतर नंतर पूर्ण होतं किती विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे त्यानुसार ते महाविद्यालय ठरवतं कारण की विद्यापीठाची जी सत्र प्रारंभ असतो तो जुलैमध्येच झालेला असतो त्यानंतर काही महाविद्यालय पहिल्या राऊंडनंतर नंतर लगेच महाविद्यालय सुरू करतात काही दुसऱ्या राऊंडनंतर किती ऍडमिशन होतात त्याच्यावर त्या त्यावेळेस महाविद्यालय आपल्याला तसं कळवतात अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या ने राबवलेली ही बी एडची प्रक्रिया अत्यंत गुणवत्तेवर आधारित आहे ती पारदर्शी आहे ती विद्यार्थी केंद्रित आहे आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे याचं पूर्ण नियमन प्रक्रियेचं नियमन हे पूर्णपणे महाराष्ट्र शासन करतं आणि त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कुठेही भ्रष्टाचाराला वाव नाही कुठेही इथे मध्यस्थाची गरज नाही किंवा इथे कुठेही डोनेशनच्या सुद्धा कुठेही शक्यता नाही अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनातर्फे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस मध्ये म्हणजे मध्यवर्ती प्रवेश प्रक्रिया राबवून बीएडचे प्रवेश केले जातात या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती ही सर्वसाधारण अंदाज यावा या दृष्टीने सांगितलेली माहिती आहे आपल्याला पूर्ण अचूक माहितीसाठी आपल्याला ज्या वेबसाईट्स आहेत शासनाच्या त्या वेबसाईटवर आपण जाणं गरजेचं आहे त्यांनी वेळोवेळी पब्लिश केलेले जे काही परिपत्रक आहेत निर्णय आहेत हे सगळं आपण बघणं गरजेचं आहे नोटिफिकेशन बघणं गरजेचं आहे त्यांची माहितीपत्रक आहेत ती माहितीपत्रकं बघून त्याप्रमाणे आपण प्रवेशाची पूर्ण काळजी घ्या ह्या माहिती ह्या व्हिडिओमधील मा माहिती ही फक्त तुम्हाला एक जनरल आयडिया यासाठी दिलेली आहे अचूक माहितीसाठी आपण शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घेणं गरजेचं आहे तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद